अमरावती शिंगवे नाईक ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार. सरपंच दळतो व उपसरपंच पीठ खातो अशी परिस्थिती बघायला मिळाली आहे. उपसरपंचाने सरपंचाच्या बोगस सहाय्यक करून अनेक प्रकरणातील लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे याची बातमी आम्ही नुकतीच प्रदर्शित केली होती. यानंतर अनेक नागरिकांनी आमच्या हेल्पलाईन नंबरवर फोन करून अनेक तक्रारी केल्या होत्या. मागासवर्गीयच्या स्मशानभूमीसाठी आलेला सरकारी निधी सुद्धा उपसरपंचाच्या लाट्याचा समोर आला आहे. त्यामुळे आता ह्या मागासवर्गीयांना न्याय मिळणार का व त्यांच्या स्मशानाचा अंत्यविधी असाच अंधारात वाढलेल्या व गवतात व घाणीत होणार का? या समाजाला न्याय मिळवून शिंगवे ग्रामपंचायतची चौकशी होणार का हे पाहणे आता गरजेचे आहे. मी मागासवर्गीय या कुटुंबातला आहे, तरी आमच्या स्मशानभूमीला जो लाईटचं प्रपोजल आलो होते तो लाईट आज स्मशानभूमीमध्ये न बसवतानी त्यांनी बाहेरून टाकला आणि तो दुसऱ्याच्या सोयीसाठी टाकला. तो आमच्या सोयीला काहीच उपयोग नाही आहे त्या लाईटचा. त्यामुळं काय झालं, बाहेरून रस्ता लाईट पडल्यामुळं आम्हाला जे अंतविधी करायचा तो अंधारातच करावा लागत होय, कारण आम्हाला उजेडच भेटत नाही. त्याच्यामुळं आम्हाला पूर्णपणे त्याचा काही उपयोगच नाही आहे. साऊथ चुकीचा लाईट पडलेला आहे तो, त्याच्यासाठी काहीतरी प्रपोजल व्हायला पाहिजे. व ग्रामपंचायतला आम्ही मागणी केली होती की आमच्या स्मशानभूमीमध्ये लाईट पाहिजे, कारण संध्याकाळचा अंत्यविधी जर झाला तर रात्रीचा आम्हाला काही दिसत नव्हतं, त्याच्यामुळं लाईटची मागणी केली. पण त्यांनी लाईटही दिला, पण अशा चुकीच्या पद्धतीने बाहेरून टाकला की आम्हाला त्या लाईटचा उपयोगच होत. दलितोचीसाठी जो लाईटचं प्रपोजल आलं होतं ते लाईटचा दुरुपयोग रस्त्यासाठीच केला गेला नाही, आम्हाला याचा काही उपयोग होत नाही. आणि आम्हाला नळ पण दिला होता पाण्यासाठी, त्या पाण्याला एकही महिना पाणी आलं, त्यानंतर त्या नळाला पाणी आलं नाही. 15 वर्ष झाले तो नळ बंद आहे, तरी ग्रामपंचायतनी लक्ष घालून हे दोन्ही व्यवस्थित करून द्यावे. शिंगवे नाईक इथला रहिवासी असून आम्ही ग्रामपंचायतकडे आमच्या स्मशानभूमीसाठी लाईटची आणि पाण्याची मागणी केली होती, पण ती पूर्तता झाली नाही. आत्ता पण आमच्या स्मशानभूमीमध्ये गवत आणि झाडं झुडपे बाबळी उगलेले आहेत, तर ग्रामपंचायतने आम्हाला ते साफ करून द्यावा एवढीच आमची नम्र विनंती आहे. प्रतिनिधी रावसाहेब वरपे, अहमदनगर.